कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. त्रिनयना देवी आईचा आशीर्वाद आहे तुझ्या पाठीशी. सगळं चांगलं होणार बघ. सुवासिनी झाल्यावर तुझ्या चांगल्या कर्मांची फळं देवी आई तुला नक्की देईल. हे सांगायला आलात तुम्ही इथे? नाही ग, राजाध्यक्षांच्या घरात सगळं चांगलं व्हावं म्हणून आले मी इथे. आत्ता ऐकलंस ना तू आजी काय म्हणाल्या ते? बर, थँक्यू वगैरे म्हणायची काही गरज नाही. मला माहिती आहे तुम्ही इथे कशासाठी आलात. तुम्ही कितीही प्रयत्न करा, हे लग्न नाही थांबणार. सांगा रुपाली बाई साहेबांना. नाही, हे लग्न थांबणार नाही, हे लग्न होणारच आणि खूप वाजत गाजत होणार, धूम धडाक्यात होणार. मला ना डायजेस्टच होत नाही अजून हे सगळं. अद्वैत, अरे सोडून दे ना आता तो विषय. विषय कसा सोडून देऊ? विषय किती मोठा इशू क्रिएट झाला उगाच. अद्वैत, खरी आपलं या विषयावर बोलणं झालंय. नाही, पण तरीही मला बोलायचं आहे या विषयावर. नेहमी तुम्ही घेतलेल्या डिसिजनवर एवढे फर्म असता, मग याच वेळी काय झालं तुम्हाला? घटनाच अशा घडल्या की बाबा, मला ना कधी कधी खरंच कळतच नाही तुमचं वागणं. जर तुमच्या मनात असं काहीतरी होतं तर आपण पर्सनली बोलून प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असता. असं घरात सगळ्यांसमोर बोलायची काय गरज होती? सॉरी. बाबा प्लीज, तुम्ही सॉरी नका म्हणू मला. मला कळत नाहीये मी कसं समजवू तुम्हाला. अद्वैत, मी ना माझ्या बाबांना, अनिल म्हात्रेंना मरताना पाहिलं. माझ्या डोळ्यासमोर त्यांना कावळ्यांनी डोचून मारलं रे. नेत्रा नसती ना तर मी त्यांना कधी भेटूही शकलो नसतो. ती सगळी फेज मी नाही डिस्क्राईब करू शकत, पण त्या क्षणी तू तिथे असतास ना तर तुला नक्की विश्वास बसला असता या सगळ्या गोष्टीवर. तेजस, मी सुद्धा आता विश्वास अविश्वास यांच्या मध्येच आहे कुठेतरी. काही गोष्टी माझ्याही डोक्यातून नाहीच जात. हे माझी डेथ झाली त्यावेळी ती ज्या ओळी बोलत होती त्याच ओळी नेत्राला संकेतात दिसल्या होत्या. आधीच तिने मला सांगितलं होतं हे सगळं. मग कळत नाहीये हे सगळं आपल्या घरात का घडतंय. अद्वैत, अद्वैत रिलॅक्स. बाबा, तुम्हाला जे बुवा भेटले होते आपण त्यांना भेटून विचारू शकतो का की हे सगळं का घडतंय आणि याच्यावर काही उपाय आहे का? माझ्याही डोक्यात तोच विचार चालू आहे की त्यांना भेटावं का. बरं, मग चला, मग आपण भेटूया त्यांना. जाऊ. येस, मी पण येतो. जाऊया आपण, म्हणजे प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल ना. नाही, तुम्ही दोघं नको, ऐका माझं. का? म्हणजे त्यांची इच्छा असेल तर ते भेटतात आणि आपण सगळे गेलो त्यांना नाही आवडलं तर ते भेटतील नाही भेटतील काहीच माहिती नाही, म्हणून नको म्हटलं. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.